आपल्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, जन्माला आल्याच्या नंतर मुखी अमृताची वाणी, देहदेवाची कारणी, त्यांचं कर्तव्य एवढंच आहे की बोलत असताना चांगलंच बोलतात, मुखामधून चांगलेच वाक्य उद्गार काढतात, याही पेक्षा देह देवाचे कारणी, त्यांचं एकच कर्तव्य आहे की देह गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल, पण भगवंताचं नाम चिंतन आमच्या मुखातून येणार, याही पेक्षा सांगून जाते, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थ यात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा। हाताने दानच करतात, पायाने तीर्थयात्राच करतात, मुखाने भगवंताच्या नामाचा जयघोष करतात आणि हृदयामध्ये भगवान परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा जागृत करतात, कारण जीवन जगत असताना हे जर त्यांच्या हातून घडत असेल ना तर धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी। जगाने या ठिकाणी काही जरी बोललं ना महाराज, कोणी कितीही जरी या ठिकाणी बोललं तर पोटामध्ये साठवण्याचा अवकाश त्यांचा मोठा झालेला असतो, म्हणून मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे। असे संत पैठण निवासी पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांची पूर्वज भानुदास महाराज यांचं कीर्तन चाललं होतं आणि कीर्तनातून त्यांनी उल्लेख केलेला होता, बाबारी बेटीवरचा परमात्मा दिनावर दया करणारा आहे, तो अंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो, बस एकदा त्याच्या पायी नतमस्तक व्हा। आणि हे कीर्तन श्रवण करण्यासाठी त्यांच्या श्रोत्यामध्ये एक श्रोता होता ज्याला हाती नाही पायही नाही, त्याचं नाव कुर्मदास। त्या कुर्मदासाने निश्चय केला बेटीवरचा परमात्मा दिनावर दया करणारा आहे, तो अंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो, बस मी त्याच्याकडे जाणार आणि माझ्यासाठी पाय आणि हात मागणार। निघाली कुर्मदास, चालायला रस्ता नाही, 700 वर्षापूर्वीची गोष्ट, कुठे मुंगी पेठण आणि कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर, पण निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, दिवसभर गडबडत राहावं, कुणी तोंडात कोंबलं तेच खावं पडेल, ते आश्रयाला झोपी जावं, पुन्हा चालत राहावं। चालत 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 कुर्मदास सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मौलींच्या पुढं लवरी नावाचं स्टेशन आहे तिथपर्यंत येऊन थांबले। रस्त्यात कुपाट्या धुळीनं माकलेले कुर्मदास, मागण दसमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली, पांडुरंग मावली पांडुरंग मावली, वारकरी भगवंताच्या नामाचा जय घोष करू लागले, विठ्ठल विठ्ठल। आनंद वाटला, सर्वांनी सुंदर टाळ्या वाजवल्या, असा आनंद दुसरीकडे किती जरी शोधला ना तर भेटत नाही महाराज। परमार्थातला आनंद हा एक आगळा वेगळा आनंद आहे, द्विगुणित आनंद आहे। अगदी भावनेनं प्रेमानं श्रद्धेनं आम्ही भगवंताचं नाम चिंतन करतोय ना, पण भावनेनं केलेलं जे काही प्रेम आहे भगवंतावर ते भगवंताला फार प्रिय आहे भावनेनं, कारण भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कृपटेन शत्रु, सत्तेन मित्रम कृपयाच पुत्रम, धनमान वंशयंती। शास्त्रकार सांगतात भावेन देव नकळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे, भाव होता महाराज कुर्मदासाचा। भजन या ठिकाणी चाललं असताना हाक मारली, ओ वारकरी बाबा थांबा, वारकरी ऐकत नाहीत, वारकरी भजनामध्ये तल्लीन होते, पुन्हा वारकऱ्यांना हाक मारली, ओ वारकरी बाबा थांबा। आजूबाजूला पाहतात तर काय, एक ओंडक्यासारखा देह धुळीने वाकलेला, हात पाय नसलेला, तिथपर्यंत सगळे वारकरी आले, कुणाच्या खांद्यावर पताका गंध शांत मुद्रा फडसी पताका, सगळे वारकरी प्रश्नामाग प्रश्न विचारतात, कशासाठी हो, कुठं चालला? कुर्मदास सांगतात, मी कुर्मदास मुंगी पेठणकरचा, जन्मापासून हात पाय नाही, तो माझी अशी विनंती होती की भगवंताचं दर्शन घ्यावं, पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, नाही कर चरणा नघडे दर्शन, मनाहे शरणा तुझे पायी। सांगू बाबा, भगवंताच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायला तेव्हा दोन वेळेस पाया पडा, एकदा तुमच्या तर्फे, एकदा माझ्या तर्फे। माझ्या तर्फे जेव्हा पाया पडतात तेव्हा मला माहीत आहे पांडुरंगाच्या पुढे भाविकांची गर्दी आहे, पण माझी विनंती जर मान्य केली तर एवढंच सांगा, म्हणती कुर्मदास आरती करोनिया तुम्हा भेटावया बोलाविने, त्याला येता येत नाही म्हणावं म्हणून तुम्हाला बोलावलेलं आहे। वारकरी पंढरपूरमध्ये आले, चंद्रभागेत स्नान केला, पांडुरंगाच्या मूर्तीवर डोकं ठेवलं आणि सांगितलं भगवंता ज्ञानदेवा मुंगी पेठणकरचा माणूस कुपाट्यात येऊन पडलेला आहे, देवा तुम्हाला विनवणी केली बोलावलेला आहे, आई कोणी पंढरीला झाला सदगदी देवाले भक्त भेटावया,
मागही आले एक ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज कुर्मदासाला उचललं मांडीवरती घेतलं पितांबरानं सगळं धुळीनं स्वच्छ केलं कुर्मदास किलकिल्या डोळ्यानं बघू लागले रडू लागले देवा बस या ठिकाणी मरते समय एकदा कोणी ना तुमचं दर्शन झालं ना आता मी सफल झालो तुका म्हणे जन्म आल्याचे सारख 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 विठ्ठलची तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया म्हणून लक्षात ठेवा मरते समयी भगवंताचं एकदा मुख पाहिलं एकदा स्वरूप पाहिलं ना तर जीवन तिथं संपलं तरी चालेल पण जाता जाता भगवंताचं स्वरूप निहाळता आलं पाहिजे एवढं सामर्थ्य आमच्या साधू संतांच्या जीवनामध्ये आहे ते सांगतात महाराज मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते सांगण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे म्हणून सांगतात बस जीवन जगत असताना मुखामध्ये भगवंताचं नाम चिंतन असलं पाहिजे कारण देवाच्या नाम चिंतनाशिवाय आपला उद्धार नाही नाम बरवया बरवंट नाम पवित्राणी चोखट नाम स्मरणीय कंठ निज सुखे निवारा जे धरुसी आठवले तेची उपमन्यो घोकिले तेची गजेंद्रा लाधने हित झाले तयाचे गजेंद्र नावाचा हत्ती महाराज भगवंताच्या नामचिंतनाने हत्ती होता पण आपल्या पत्नी सोबत स्नान करण्यासाठी गेला सरोवरामध्ये आणि एका मगरेने तिचा पाय पकडला मगर काय हातीचा पाय सोडत नाही 1000 वर्ष परिपूर्ण झाले पण मगर पाय सोडत नाही शेवटी पत्नी सुद्धा निघून गेली महाराज मुलं बाळ सोडून गेले पण गजेंद्राने भगवंताचा धावा केला देवा आता तुझ्याशिवाय कोणी नाही आणि त्या धाव्याला या ठिकाणी भगवान परमात्मा धावत आले आल्याबरोबर गजेंद्राची सुटका केली पण गजेंद्राची सुटका झाल्याबरोबर गजेंद्र सांगतो देवा एवढ्या दुःखातून मला तुम्ही सोडवलं ना या जगात सगळं काही बाजूला गेलं पण तुम्ही माझी साथ सोडली नाही कारण मला समजते देवा तुम्ही दुःखामध्ये सुद्धा माझ्यासोबत आहात सुखामध्ये सुद्धा माझ्यासोबत आहात फक्त देवाचं नाव घ्यायला विसरू नका देव जवळ आहे महाराज देव जवळ आहे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम नाम नारायणम जानकी वल्लभम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम नाम नारायणम जानकी वल्लभम अच्युतम केशवम नाम नारायणम जानकी वल्लभ कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं माँ शबरी की तरह बुलाते नहीं माँ शबरी की तरह बुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम राम नारायण जानकी वल्लभम भगवंत
अमृताचं नाम चिंतनाला विसरू नका, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी। जन्माला आल्याच्या नंतर मुखामध्ये भगवंताचं नाम चिंतन आणि देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, हे सोहळे पाहत असताना इथं देह गेला तरी चालेल, पण भगवंताचं नाम चिंतन सोडणार नाही, त्याच्यासाठी सर्वांग निर्मळ करावं लागेल अभंगाच्या तिसऱ्या चरणात। सर्वांगे निर्मळा